एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। परळी येथे 3 पिस्तूल व 8 जिवंत काडतुसासह एकास अटक करण्यात आली। ही कारवाई शहर डीवी पथकाने केली आहे। परळी शहरातील रामनगर परिसरात मध्य प्रदेशातून पिस्तूल विक्री करण्यासाठी येणारा रोहित राजेंद्र सोलंकी याच्या मागावर पोलीस मागील एक महिन्यापासून होते। सदर आरोपी सायंकाळी 6 वाजता परळी शहरातील रामनगर परिसरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती परळी शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे यांना मिळताच त्यांनी सापळा रचून एकास ताब्यात घेतले। त्याच्याकडून अत्याधुनिक असे 3 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे। परळी शहर डीबी पथकाचे या कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे। ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पोलिसांना बातमी मिळाली की परळी येथील रामनगर परिसरात एक संशयित इसम थांबला आहे। त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेले अत्याधुनिक असे पिस्तूल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने माहिती दिलेल्या वर्णनावरून त्या इसमास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे त्याने सांगितले। त्याच्या विरुद्ध परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गोविंद भताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन कलम 25 नुसार भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, डीबी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, श्रीकांत राठोड, सचिन सानप, मधुकर निर्मळ यांनी केली। पुढील तपास परळी शहराचे पोलीस जमादार हरिभाऊ घुमरे हे करीत आहेत। जगदीश शिंदे, एआयएन न्यूज, परळी।